लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सर। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। जुन्या सिडकोत भर चौकात 25 पेक्षा जास्त वार करून संदीप पाठवले यास ठार मारणारे आणि टिप्पर टोळीचा हस्तक छोट्या आणि मोठ्या ओम्या खटकींचा कारागृहातील मुक्काम आता अजून वाढणारे, या दोघांसह त्यांच्या साथीदारांवर गंगापूर पोलिसातही गंभीर स्वरूपाची मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करून फास आवळला आहे। टिप्पर टोळीचा मोरक्या गौरव पाटील याचा हस्तक असलेला संशयित ओमप्रकाश पवार उर्फ मोठा ओम्या खटकी यानं 18 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॉलेज रोडवरील कॅफेमध्ये संदीप आठवलेवर हल्ला चढवला होता। यावेळी आठवले हातातून वाचला, या हल्ल्यानंतर त्याचा सोशल वॉर थांबेल असं ओम्या खटकीला वाटले होते, मात्र झालं उलट आणि दोघांच्या फॉलोअर्सकडून एकमेकांना अधिक तीव्रतेनं सोशल मीडियावर आव्हान देण्यास सुरुवात केली होती। यामधूनच आठवडाभरात मोठ्या ओम्या खटकीच्या टोळीनं संदीप आठवलेचा काटा काढला। गुरुवारी 24 तारखेला संदीप आठवले आणि मोठा ओम्या खटकी हे दोघेही इंस्टाग्रामवर लाईव्ह आले होते। त्यांनी आमने सामने एकमेकांशी वाद घातला, यावेळी हा इन्स्टा वॉर चांगलाच रंगला होता। यावेळी दोघांचेही शेकडो फॉलोअर्स या सोशल वॉर बघत होते। यानंतर काही मिनिटातच संशयित मोठा ओम्या खटकी याने संशयित ओम चौधरी उर्फ छोटा खटकी, साईनाथ मोरताठे उर्फ मॅगी मोर्या, अनिल प्रजापती बाळा वडनेरे आणि काही अल्पवयीन मुलांनी शॉपिंग मार्केट चौकात संदीप आठवले याला गाठून सशस्त्र हल्ला चढवून ठार मारलं। या सर्व संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। दरम्यान कॅफेमधील मारहाणीचा राड्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित प्रणव आगळे यानं फिर्याद दिली। या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित ओमप्रकाश पवार उर्फ मोठा खटकी, ओम चौधरी उर्फ छोटा खटकी, साईनाथ मोरताठे उर्फ मॅगी मोर्या, प्रणय पगार याच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे। मोठा खटकी प्रजापती याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे, तर उर्वरित संशयितांची पोलीस कोठडी वाढवण्यात आलेली आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज